कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नागपूर पोलीस आयुक्तालयातील जवळपास 1506 कर्मचारी अधिकारी पॉझिटिव्ह असून 89 ऑफिसर्स पॉझिटिव्ह आहेत, पण बऱ्याच अधिकाऱ्यांनी पूर्ण डोस घेतल्याने ते लवकर रिकव्हर देखील होत आहेत अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. तिसऱ्या लाटेत 1506 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत, तर यात 1107 कर्मचारी अधिकारी ऍक्टिव्ह आहेत, तसेच 90 ऑफिसर देखील ऍक्टिव्ह आहेत, परंतु ते होम आयसोलेशनमध्येच असून लवकर रिकव्हर होत आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जी सिव्हिरिटी बघायला मिळाली ती तिसऱ्या लाटेत नाही, कारण 98% अधिकाऱ्यांनी दोन्ही डोस घेतलेले आहे. त्याचबरोबर नागपूर सिटी आयुक्तालयातील एकूण 8500 कर्मचाऱ्यांपैकी 2200 कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देखील देण्यात आले आहे. हा बूस्टर डोस लवकरात लवकर सर्व अधिकाऱ्यांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत सध्याच्या या तिसऱ्या लाटेमध्ये जवळपास 1506 अधिकारी आणि कर्मचारी मिळून आमचे पॉझिटिव्ह झालेले आहेत, ज्यामध्ये आता ॲक्टिव्ह आजच्या घडीला 1176 अधिकारी आणि कर्मचारी मिळून पॉझिटिव्ह आहेत. ऑफिसरचा आकडा पाहिला तर 90 अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यामध्ये पॉझिटिव्ह आत्तापर्यंत आढळून आलेले आहेत, जे होम आयसोलेशनमध्ये आहेत आणि बरेचसे लोक रिकव्हर होत आहेत. कुणीही कर्मचारी किंवा अधिकारी आमच्या ॲडमिट नाही आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जो सिव्हिरिटी जी होती आजाराची, तर ती सिव्हिरिटी आता या लाटेमध्ये आम्हाला तिसऱ्या लाटेमध्ये दिसून आलेली नाही आहे. याचं कारण आहे की जवळपास 98% आमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा आम्ही सेकंड डोस वॅक्सिनेशन पूर्ण केलेला आहे, पहिला डोस, दुसरा डोस आणि आता जवळपास 2200 पासपास आम्ही बूस्टर डोससुद्धा आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेला आहे. त्यामुळे जी सिव्हिरिटी जी आहे तर ती सिव्हिरिटी एकदमच कमी आहे. 1-2 दिवस सगळ्याला सर्दी खोकला बॉडी ॲक आहे, त्यानंतर सगळे व्यवस्थित रिकव्हर होत आहे. 8500 कर्मचारी नागपूर सीपी कमिशनरेटमध्ये पूर्ण आहेत आणि यामध्ये जवळपास 2200 लोकांचं आमचं आजच्या घडीपर्यंत कम्प्लीट बूस्टर डोसचं वॅक्सिनेशन झालेलं आहे. आणि लवकरच आम्ही जसे जसे लोकांचा पिरियड 9 महिन्याचा कम्प्लीट होत आहे, तसं आम्ही त्यांना कटाक्षानं सेम डेला त्यांचं ज्या दिवशी ड्यू आहे त्या दिवशी देण्याचा प्रयत्न करत आहोत.